पाहूया सर्वात महत्वाची बातमी. बातमी येते पिंपरी चिंचवड मधून. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलियम करीत असताना सदर पथकातील पोलीस शिपाई त्रिनेश बाळसराफ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर वृत्त मिळाले की इसम नामे सिद्धार्थ उर्फ रौनक रिपुरमन शर्मा वय वर्ष 22 राहणार कॉलनी नंबर 7 लक्ष्मीनगर साई मंदिर जवळ दिघी जिल्हा पुणे मुळगाव बिहार आपल्याजवळ पिस्तुले बाळगून तो मॅग्झिन चौक दिघी येथे पुणे येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री आर आर पाटील पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी पथकासह मॅग्झिन चौक दिघी पुणे परिसरात सापळा रचून त्याची जागीच अंग झडती घेण्यात आली. झडतीमध्ये जवळील सॅगमध्ये एकूण 4 व 2 देशी बनावटी पिस्तुले व 2 देशी बनावटीचे कट्टे व 15 जिवंत कारतूसे मिळाली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तसेच पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे.